वडील माझे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे ते अगदी रात्री नाईट ड्युटी करून आले तरी स्वतः माझ्याबरोबर सकाळी ग्राउंडवर माझी रनिंग घ्यायला वगैरे स्वतः असे. माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि अँकलला पण लागलं होतं, तर तिला थोडंसं चिंता वाटायची की मुलगी आहे, लग्न करायचं आहे तर कसं काय होणार. तर घरात काही फंक्शन असेल, गौरी गणपती असतील, तर सासूबाई म्हणजे माझ्या सूनबाईंची जबाबदारीची जी कामं असतात त्या सासूबाई स्वतः सगळ्या हँडल करायचे. 2018 माझं एशियन गेम्स मिस झालं होतं. मी पुन्हा तयारी करून 2019 साऊथ एशियन गेम्स खेळले आणि आपल्या इंडियाला तेव्हा गोल्ड आलं होतं. अक्षरशः आम्ही म्हणजे रात्री झोपलो नव्हतं, आम्ही एकमेकांशी बोलून ती रात्र काढली. 100वं मेडल आपलं कबड्डीच्या मुलींनी आणलं, तर खूप छान वाटलं. म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की आमचं 100वं मेडल आहे. मंडळी नमस्कार सर्वांना, नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे, स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे आणि याच दरम्यान लेट्सअप मराठीकडून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांचा जीवन प्रवास, त्यांचा संघर्ष प्रवास जाणून घेण्यासाठी एक मुलाखतीची सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीजमध्ये आज माझ्यासोबत एक विशेष व्यक्तिमत्व आहे, विशेष भारताची लेख आहे, जिने आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली. माझ्यासोबत आहे आशिया स्पर्धेमध्ये कबड्डी या खेळाप्रकारात गोल्ड मेडल मिळवून देणारी आपली स्नेहल शिंदे. तिचा जीवन प्रवास आणि संघर्ष प्रवास मी जाणून घेणार आहे. सर्व सुरुवातीला खूप खूप तुमचं अभिनंदन आणि नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. पहिला प्रश्न असा आहे की ज्या वेळेस गोल्ड मेडल गळ्यात घातलं आणि भारताची राष्ट्रगीताची धून वाजत होती, त्यावेळेसच्या मनात भावना काय होत्या? हो, म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे थोडं, पण तेव्हा एकच भावना मनात आली होती की गेले 17-18 वर्षाची आपली केलेली मेहनत, स्ट्रगल, आज त्याचं चीज झालं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक झालं. नक्कीच, 17-18 वर्षाचा हा तुमचा खेळातला प्रवास आहे, म्हणजे उत्सुकता आहे, म्हणजे तुम्ही कधीपासून कबड्डी खेळता आणि कधीपासून या क्षेत्रामध्ये आलात? लहानपणापासून सांगा. हो, माझे वडील स्वतः नॅशनल बॉक्सर मेडलिस्ट, तर मी अगदी, आणि भाऊ माझा फुटबॉल खेळायचा, तर मी अगदी 5 वर्षाची असल्यापासूनच त्यांनी मला खेळामध्ये टाकलं होतं. म्हणजे लहानपणीच मला ती ग्राउंडची आवड आणि ओळख झाली होती. पहिलं त्यांनी मला जिमनॅस्टिकला टाकलं होतं, तर 2 वर्ष मी जिमनॅस्टिक खेळले आणि त्यानंतर माझ्या कॉलनीतले आजूबाजूचे फ्रेंड्स कबड्डीला जायचे, तर त्यांच्याबरोबर मी 1-2 दिवस ग्राउंडला गेले आणि मला ते सगळं तिथलं आवडलं आणि मग त्यानंतर कबड्डीची माझी तिथनं खरी सुरुवात झाली. म्हणजे असं पहिला दिवस आठवतो का की आपण लहान होतो आणि त्यावेळेस पहिल्यांदा मैदानावर पाय ठेवला आणि काहीतरी खेळ खेळतोय, तो दिवस आठवतो? हो, मला सगळ्यात पहिल्यांदा वडील माझे स्विमिंगला घेऊन गेले होते, तर म्हणजे अगदी मी न घाबरता तेव्हा पण खोलामध्ये वडील माझे खाली होते, उभे राहिले होते टँकमध्ये आणि मी वरनं जंप करत होते. म्हणजे तेव्हा मी अगदी न घाबरता उतरले होते टँकमध्ये. वडील बॉक्सर होते, म्हणजे अर्थात वडिलांच्या मनात येतं की आपल्या मुलींनी बॉक्सर व्हावं वगैरे वगैरे, पण कबड्डी निवडण्यामागचं काय नेमकं? म्हणजे असं काही नव्हतं की कबड्डीच, पण खेळात करिअर करायचं हे लहानपणापासून ठरलं होतं आणि कुठला खेळ असं स्पेसिफिक नव्हतं, पण खेळ खेळायचा असं लहानपणीच ठरलं होतं. आणि मलाही खेळाची लहानपणापासूनच आवड होती, तर मी म्हणजे मला ते कठीण नाही गेलं की मला आता खेळायचं किंवा मला जबरदस्ती ग्राउंडवर घेऊन जात आहेत. मलाही त्या गोष्टीची लहानपणापासून आवड होती, त्यामुळे सगळं सोपं झालं माझ्यासाठी. ओघाने निघालं खरं, म्हणजे दंगलच्या जसं चित्रपटात दाखवलं, फोगटांची फॅमिली, सगळे स्पोर्टमध्ये असतात, वडील स्पोर्टमध्ये, त्यांच्या मुली स्पोर्टमध्ये, तुम्ही दोघी बहिणी, म्हणजे किशोरी शिंदे ह्या देखील गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांचा भाऊ पण फुटबॉल खेळतो, म्हणजे सर्व कुटुंब हे खेळाशी निगडीत आहे. तुमच्या कुटुंबातलं कोणकोण कुठल्या खेळ प्रकारात आहे तेवढं? माझे वडील बॉक्सिंग खेळायचे, भाऊ फुटबॉल खेळायचा आणि किशोरी शिंदे माझी कझिन, तर ती कबड्डी खेळायची आणि मग तिला बघून मी कबड्डीकडे वळाले.
तर मग लहानपणी अगदी सुरुवातीला आई वडील असतील हे असतील ते शिक्षणाबद्दल फार काळजी करतात, मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजेत, हे झालं पाहिजेत, कोणी म्हणतं आय एस झालं पाहिजेत, कोणी म्हणतं डॉक्टर झालं पाहिजेत. असं जेव्हा शिक्षण सुरू होतं तेव्हा असं कधी वाटलं का तुला की आपल्याला काहीतरी वेगळं व्हायचं शिक्षण घेतल्यानंतर? नाही, शिक्षणाचा असा दबाव नव्हता, फक्त त्यांचं एवढंच होतं की ॲटलिस्ट तू ग्रॅज्युएशन तरी तुझं कम्प्लीट कर. तर शिक्षणासाठी असं काही नव्हतं, पण प्रॅक्टिस कधी मिस केली तर ते ओरडायचे, म्हणजे शिक्षणापेक्षा खेळाकडे त्यांचं पारडं जड होतं की तू प्रॅक्टिस मिस नाही केली पाहिजे. एक वेळेस थोडासा अभ्यास तू कमी केला तर चालेल, पण ग्राउंडवर तू गेली पाहिजे. मास्तरांनी कधी छेड्या ओढल्यात का की अभ्यासात कमी पडते, नुसतं मैदान मैदान वगैरे असं काही? नाही, असं नाही झालं. म्हणजे मी अभ्यास पण करायचे, पण अगदी हुशार पण स्टुडंट नव्हते आणि अगदी मट्ट पण नव्हते, पण ॲव्हरेज हे होते की एक 60% तरी 50-60% पडायचे मला. म्हणजे गमतीशीर आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांच्या गोष्टींना शाळेत माहीत नसतात, मित्रांना माहीत नसतात, त्यावेळेस बऱ्याचशा गडबडी होतात. आपण थकतो खेळतो आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन तितकाच परफॉर्मन्स द्यायचा असतो, म्हणजे अभ्यास करायचा असतो, त्यांच्या अपेक्षेला उतरायचं असतं. असा कधी असा कुठला किस्सा की मास्तरांनी मारलं किंवा मित्रमैत्रिणींनी कमी मार्क पडे म्हणून टोमने मारले वगैरे असं? नाही, असं नाही झालं. ॲक्च्युली माझ्या स्कूलनी मला त्यावेळेस भरपूर सपोर्ट केला, कारण मी मॅचेसला जायचे, मी सकाळी प्रॅक्टिस करून स्कूलमध्ये गेले तर मी कधी कधी मागच्या बेंचवर जाऊन झोपायचे. तर स्कूलनी पण मला तेवढा सपोर्ट केला आणि माझे फ्रेंड्स पण सगळे त्या फील्डमध्ये असल्यामुळे त्यांनी पण मला तेवढं लहानपणापासून कॉपरेट केलं. शिक्षण काय झालं नेमकं आणि कुठपर्यंत शिक्षण झालं नेमकं? माझं एम कॉम झालं आहे आणि मी शाहू महाविद्यालयातनं माझी एम कॉमची डिग्री घेतली. मग हे सर्व करत असताना जे गोल्ड मेडल मिळाल्यामुळेच कदाचित आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे, ही मुलाखत करतो आहे, घरचा सपोर्ट कसा होता, बहिणीचा सपोर्ट कसा होता, भावंडं कशी तुम्ही मिक्स होऊन हे सगळं बघत होतात? वडील मला, मी लहानपणीच म्हणजे ते मला लहान असल्यापासूनच ग्राउंडवर घेऊन जायचे. वडील माझे पोलीस डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे ते अगदी रात्री नाईट ड्युटी करून आले तरी स्वतः माझ्याबरोबर सकाळी ग्राउंडवर माझी रनिंग घ्यायला वगैरे स्वतः असायचे. इवन ते डाएटचं गोष्टी स्वतःच्या हातानी सगळ्या बनवून द्यायचे. आई पण, आईनी पण लहानपणापासून खूप कष्ट घेतले माझ्यावर. ती इवन मला ग्राउंडवर लहान असताना सोडायला नेणं, आणणं, मग घरातली तिची सगळी कामं बघणं. इवन मी प्रॅक्टिसवरनं दमून आले तर बऱ्याच वेळा ती माझ्या हातात गोष्टी आणून द्यायची, माझ्या डाएटचं सगळ्या गोष्टी ती मी येतोपर्यंत सगळ्या गोष्टी ती बनवून ठेवायची. तर आईवडिलांनी तर केलंच, पण 2021 माझं लग्न झालं. तर लग्नानंतर पण माझ्या मिस्टरांनी आणि सासूबाईंनी पण तेवढेच खंबीरपणे ते माझ्याकडे येणारच. हां हां हां, म्हणजे लग्नानंतर पण ते खंबीरपणे तेवढेच माझ्या पाठीमागे उभं राहिले, त्यामुळे मग लग्नानंतर तर मी हे सगळं शक्य करू शकले. आता जेव्हा स्नेहल शिंदेचं जे यश आहे, भारतासाठी जी कामगिरी केली केल्यानंतर अनेक स्त्रिया म्हणतात की बघा स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीला आला वगैरे वगैरे, मात्र त्या स्त्रिया कधी तुमच्या आईला म्हणा, टोमणे टांबणे, तुमची मुलगी, म्हणजे प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलीचं लग्न व्हावं, तिने असं असं करावं, कधी आईकडून असा दबाव आला आणि आईलाही कधी इतर स्त्रियांचे टोमणे टांबणे असं काही प्रसंग? नाही, तसा प्रसंग नाही आला, पण तिला कधी कधी चिंता वाटायची, कारण कबड्डी असा गेम होता की आम्हाला कधीही इंजुरी होऊ शकेल किंवा कधीही लागू शकेल. माझ्या बाबतीत पण 2 तसं झालं, माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि अँकलला पण लागलं होतं. तर तिला थोडंसं चिंता वाटायची की मुलगी आहे, लग्न करायचं आहे, तर कसं काय होणार. हां, म्हणजे अशा असं कधी तिच्या बाबतीत झालं नाही की तिला कुणी बोलतं आहे. तिला स्वतःला आई म्हणून एक चिंता होती, पण तिने पण तेवढंच, म्हणजे या सगळ्या गोष्टी सांभाळून तिने पण मला तेवढाच सपोर्ट केला. तुम्ही स्वतः हे कबड्डी खेळत होता, स्पोर्टमध्ये होता, इतर ज्या मुली असतात काही शिक्षण घेतात, नोकरी करतात, वेगवेगळे प्रत्येकीचे स्वप्न असतात, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय संवाद व्हायचा? म्हणजे तुम्ही कबड्डी खेळता, बाकीच्यांचं वेगवेगळं करिअर आहे, काय चर्चा व्हायची नेमकी? नाही, माझ्या ज्या मैत्री आहेत, म्हणजे ज्या अभ्यासाच्या क्षेत्रात आहेत, तर त्यांना माझ्याकडे बघून खूप छान वाटायचा, अभिमान वाटायचा की खरंच, म्हणजे त्या मला बऱ्याचदा म्हणल्यात की आम्हाला खेळायला आवडेल आणि आम्हाला तुझ्यासारखं, म्हणजे तुझं करिअर खूप छान आहे, तुझी फील्ड खूप छान आहे. तर त्यांना माझ्या फील्डचा अभिमान होता.
तुम्हालाही म्हणजे अशा मैत्रिणी बसल्या की करिअर असो शिक्षण असो याच्या गप्पा होतात, मात्र लग्नाच्याही बऱ्याचशा गप्पा होतात, मुलगा कसा असावा या सगळ्या मैत्रिणीमध्ये गप्पा चालत असतात. कधी लग्नाबद्दल चर्चा वगैरे अशा झाल्या का? किंवा नाही, लग्नाबद्दल अशी काही चर्चा झाली नाही. म्हणजे अचानकच मला लग्नाचा सर्वस्वी डिसिजन माझ्यावरच घरच्यांनी सोडला होता की तुला जेव्हा वाटेल, आमचा काही दबाव नसेल, तुला जेव्हा वाटेल की हां आता तू सेटल आहेस, आता तुला लग्न करायचं आहे, तर हा सर्वस्वी निर्णय त्यांनी माझ्यावरच सोडला होता. तर अशी काही चर्चा नाही. ते स्थळ आलं आणि ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे जबून आल्या आणि 2021 माझं लग्न झालं. लग्नाचा किस्सा नाही, लग्नाचा विषय म्हटला की घरात चर्चा होतात, परत मुलगा कसा आहे, काय करतो, त्याच्या आटीशर्ती, मुलीच्या आटीशर्ती. तुमच्या लग्नाची गोष्ट नेमकी कशी? हो, एक मध्यस्थींच्या थ्रू आमचं लग्न ठरलं होतं आणि वडिलांनी लग्न ठरताना एकच सांगितलं होतं, कारण त्यांनी इतके वर्षाचा माझा सगळा प्रवास पाहिले होता, त्यांनी तेवढा सपोर्ट केला होता, तर त्यांना तेवढीच एक इच्छा होती की लग्नानंतर पण तिला तेवढा सपोर्ट भेटला पाहिजे. तर तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली होती की तिला लग्नानंतर 1 ते 2 वर्ष तुम्ही खेळायची परमिशन द्या. तर म्हणजे माझ्या सासरच्या मंडळींनी पण ते सगळं हसत हसत कबूल केलं आणि त्यांनी लग्नानंतर मला तेवढा सपोर्ट केला आणि ह्या सगळ्या गोष्टी मग साध्य होऊ शकल्या. लग्नानंतरचं खरं म्हणजे मुलीचं आयुष्य दुसरं असतं, म्हणजे आडनाव पण बदलतं. तुम्ही आता स्नेहल शिंदे साखरे आहात, तर लग्नानंतर काय गोष्टी बदलल्या, कसा सपोर्ट होता सासूबाईचा, पतींचा? हो, मी ॲक्च्युली एक एक महिना मी कॅम्पसाठी बाहेर असायचे, तर घरात काही फंक्शन असेल, गौरी गणपती असतील, तर सासूबाई म्हणजे माझ्या सूनबाईंची जबाबदारीची जी कामं असतात त्या सासूबाई स्वतः सगळ्या हँडल करायचे. मिस्टर माझे प्रॅक्टिससाठी मला घेऊन जाणार येणार, म्हणजे माझं ग्राउंड इथनं 1 तासाच्या अंतरावर, तर ते स्वतः मला गाडीत प्रॅक्टिसला घेऊन जाणार, थांबणार, पुन्हा घेऊन येणार. म्हणजे दोघांनी खूप जास्त सपोर्ट केला मला लग्नानंतर. जेव्हा तुमचं हे यश पाहिलं त्यानंतर अनेक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलीने स्पोर्टमध्ये जावं, देशाचं नाव उंचवावं, गोल्ड मेडल घेऊन यावं. उदाहरण आहेत देशात सानिया मिर्झा असतील, सानिया नेहवाल असतील, पीटी उषा असतील, स्नेहल शिंदे आहे. तर एक मुलगी म्हणून काय काय संघर्ष वाटायला येतो स्पोर्टमॅन म्हणून? मी 5 वर्षाची असल्यापासनं खेळामध्ये आहे, म्हणजे अगदी लहानपणापासनं आईनी सोडणं आणणं, कधी कधी आई नसायची तर मी एकटी ग्राउंडवर जाणं, पुन्हा म्हणजे एक त्यात महत्त्वाचा हे सांगायचं म्हणलं तर 2014 जी एशियन गेम्स झाली होती त्या एशियन गेम्सचं मी तयारी करत होते, तर त्यावेळेस माझ्या अँकलला इंजुरी झाली होती, तर ती 2014 एशियन गेम्स माझी मिस झाली होती, तेव्हा माझं सिलेक्शन झालं नव्हतं. मी पुन्हा रिकवर करून आले आणि 2016 मी साऊथ एशियन गेम्स खेळले, त्यामध्ये आपल्याला गोल्ड मेडल भेटलं होतं भारताला. त्यानंतर 2017 मला पुन्हा नीला लागला आणि नीचं ऑपरेशन झालं माझ्या, मी पुन्हा रिकवर करून आले आणि अगेन दुसऱ्या पायाला माझ्या पुन्हा इंजुरी झाली. 2018 माझं एशियन गेम्स मिस झालं होतं. मी पुन्हा तयारी करून 2019 साऊथ एशियन गेम्स खेळले आणि आपल्या इंडियाला तेव्हा गोल्ड आलं होतं. 2022 जे एशियन गेम्स खेळायचं, जे मागचे 2 वेळेस माझं मिस झालं होतं, तर माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की माझ्या मुलीने एशियन गेम्स खेळावं, तर त्याची मी पुन्हा तयारी केली आणि आज ते 2022 एशियन गेम्स मी खेळले. 23 एशियन गेम तुम्ही खेळलात आणि त्यात यश पण मिळालं. तुमची जेव्हा पुण्यात मिरवणूक होत होती त्यावेळेस आवर्जून तुमच्या सासूबाई तुमच्या पाठीमागे होत्या, म्हणजे असं फार दुर्मिळ चित्र बघायला भेटतं, त्या सोबत होत्या. तुमचं आणि सासूबाईचं नातं काय नाही? हो, आमचं नातं अगदी आम्ही एकमेकांच्या मैत्रिणी असल्यासारखं राहतो. त्यांना काही मला गोष्टी सजेस्ट करू वाटल्या किंवा मला काही सांगायचं असेल तर मी माझी मैत्रीण असल्यासारखंच प्रत्येक गोष्ट त्यांना सांगते, त्याही मला सांगतात की नाही तू असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तर अगदी मैत्रिणीचं नातं असल्यासारखं आमचं नातं आहे. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर अनेकांना, अनेक मुलींना वाटू शकतं की आपण स्पोर्टमध्ये यावं वगैरे, पण स्पोर्ट करण्यासाठी बरीचशी तयारी करावी लागते. मी त्याकडेच जाणार आहे. तर कसं शेड्यूल असतं तुमचं दिवसभराचं, कसं फिटनेस ठेवता, कसं तुमचा आहार असतो?
माझं शेड्यूल सकाळी दिवसाची सुरुवात 6 वाजता होते. आम्ही सकाळी माझा 1-2 तास जिमचा वर्कआउट असतो. आठवड्यातनं 3 दिवस दुपारचं स्विमिंग असतं, संध्याकाळी ग्राउंड प्रॅक्टिस असते. आणि या सगळ्या गोष्टीत महत्त्वाचं म्हणजे डाएट आम्हाला तेवढा सांभाळावा लागतो. कारण जर आपण डाएट कंट्रोल करत नसेल किंवा आपण बाहेरच्या गोष्टी खात असेल तर आपण दिवसभरात केलेल्या मेहनतीचं किंवा जो दिवसभर आपण शारीरिक जे मेहनत करतो त्याचं काहीच अर्थ राहत नाही. तर डाएट पण तितकाच, मी स्वतः डाएटला तितकंच इम्पॉर्टंट देते. म्हणजे पथ्यपाणी तुम्ही कसं पाळता, म्हणजे काय पथ्यपाणी असतात? म्हणजे सहसा बाहेरच्या गोष्टी जेवढ्या अवॉइड करता येईल तेवढ्या मी अवॉइड करते. गोड, म्हणजे मला स्वतःला पुरणपोळी फार आवडते, तर अगदी सण असेल पुरणपोळी केली असेल तरी मी म्हणजे ती नाही खाणार. म्हणजे डाएट असेल तर तो स्ट्रिक्ट डाएट, अजिबात म्हणजे बाहेरच्या गोष्टी नाहीत. गोड जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करते, बेकरी प्रोडक्ट्स. तर डाएट माझा म्हणजे ॲज अ डायटिशियननी जसं लिहून दिलंय की पाणी 4 ते 5 लिटर पिलं पाहिजे, तर पाणी पण तेवढंच, म्हणजे जसं लिहून दिलंय तसा मी डाएट माझा फॉलो करते. स्वयंपाक करायला आवडतो? हो नक्कीच. मला काय करायला आवडतं? मला नॉनव्हेज करायला जास्त आवडतं. म्हणजे फिश मी छान बनवते असं घरचे म्हणतात. तर म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच मला कुकिंगची आवड आहे. तर असं काही लग्न झाल्यानंतर की नाही आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे असं काही प्रेशर नव्हतं. लग्न झाल्यानंतर पण मी घरी असायचे तेव्हा मी बनवायचे. स्नेहल शिंदेंना कबड्डी व्यतिरिक्त काय काय आवडतं? म्हणजे पुस्तक वाचायला आवडतं का, चित्रपट बघायला आवडतं का, किंवा या व्यतिरिक्त दुसरा कुठला खेळ आवडतो? मला म्युझिकशी जास्त माझं कनेक्शन आहे, तर मला गाणी ऐकायला आवडतात आणि मी स्वतः गिटार वाजवते, तर गिटार वाजवायला मला आवडते. जेव्हा तुम्ही आता एशियन गेम खेळत होता त्यावेळेस खेळाबरोबरच मानसिकता ठेवायची असते, म्हणजे जो शेवटचा मॅच झाला अटीतटीचा 26-25 आपण गोल्ड मेडल जिंकलं, त्यावेळेस भयानक प्रेशर असतं. अशा प्रेशरचे मॅच तुम्ही अनेक खेळल्यात, त्यावेळेस कसं स्वतःला स्ट्रॉंग ठेवता? आम्ही 1 वर्षापासून एशियन गेम्सचे कॅम्प करतो आहे, तर आम्हाला आमच्या सराव शिबिरामध्येच त्या गोष्टीसाठी आम्हाला एशियन गेम्ससाठी स्पेसिफिक आम्हाला प्रिपेअर केलं जातं. नक्कीच टीम सगळ्या तिथे चांगल्या तयारीने किंवा जिंकण्याच्या उद्देशानेच आलेल्या असतात. तर मॅच आपण जिंकणार ह्या आम्हाला कॉन्फिडन्स होता की आपण मॅच जिंकू, पण चायनीज थायपायनी आपल्याला चांगली टक्कर दिली म्हणायला हरकत नाही. तर ती देखील टीम एक नवीन टीम उदयाला आली ह्या एशियन गेम्सला, कारण आपण प्रतिस्पर्धी नेहमीचा इराण या संघाला मानतो. मागच्या एशियन गेम्सच्या वेळेस त्यांनी आपल्याला हरवलं होतं आणि आपल्याला सिल्वर मेडल आणलं होतं. तर आम्ही प्रतिस्पर्धी इराणला मानतो, पण इराणसारख्या बलाढ्य टीमला चायनीज थायपायनी 18 गुणांनी त्यांचा सेमीफायनलला पराभव केला होता. तर नक्कीच या एशियन गेमला चायनीज थायपाय नावाने एक चांगली टीम उदयाला आली. आणि प्रेशर असं नव्हतं, एक मनात हे होतं की आपण मॅच जिंकणार आहे, पण फक्त ती मॅच चांगल्या म्हणजे फायनलची जशी मॅच व्हावी तशी ती मॅच झाली. 14-9 लीड होता आणि त्यानंतर आपण 26-25 जिंकलो. त्यावेळेस जेव्हा लीड कमी करत होतं जी तुमची प्रतिस्पर्धी टीम फायनल बनली, तर त्यावेळेस तुमच्यात काय चर्चा होत होती खेळाडूमध्ये? नाही, आमचं एवढंच म्हणणं होतं की बोनस पॉईंट आपल्यातनं गेला नाही पाहिजे. आपल्याकडे 5 प्लेयर आपले ग्राउंडमध्ये आतमध्ये राहिले पाहिजेत आणि आपला जो रेडर जाईल तिथनं त्यांनी एक बोनस पॉईंट कवर करून आपलं जे संघाचं लीड आहे ते आपण वाढवायचं. अशी एवढी एकच चर्चा होती की टीममधनं बोनस पॉईंट प्रतिस्पर्धी रेडरला नाही गेला पाहिजे. कबड्डी हा म्हणजे त्यातल्या त्यात विशेष म्हणजे आपला देशी खेळ आहे आणि देशी खेळात आपण गोल्ड मिळवलं. इतर खेळाडूंना काय उत्सुकता असते कबड्डीबद्दल जाणून घेताना? म्हणजे यावेळी तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेत गेल्या तर विविध खेळाचे खेळाडू असतात, काही महिला खेळाडू असतात, त्या कधी तुम्हाला असं विचारलं का बाबा कबड्डी काय नेमकं, उत्सुकतेने असं काही डिस्कशन? हो नक्कीच, कबड्डी हा देशी खेळ असल्यामुळे म्हणजे आम्ही एशियन गेम्सला होतो तेव्हा बाकीच्या गेम्सचे जे आपले इंडियन ॲथलीट होते तर ते आवर्जून विचारायचे की तुमची काय पोझिशन आहे किंवा तुम्ही आज कुठल्या टीमबरोबर मॅच खेळलात, कशी मॅच झाली. तर हे तेव्हा त्या अवेअरनेसनी आम्हाला विचारायचे. आणि आता प्रो कबड्डीमुळे आपल्याला तो एक आपण त्या प्लॅटफॉर्मवर
वर चांगल्या प्लॅटफॉर्मवर मुलं आहेत, तर मुलींचीही प्रो कबड्डी त्या माध्यमातून चालू हवी असं आम्हाला वाटतं, कारण मुलं आज घराघरात पोचलेले आहेत, तर मुलींना अजून तो प्लॅटफॉर्म मिळालेला नाही आहे, तर मुलींना देखील तो प्लॅटफॉर्म मिळावे आणि मुलीं म्हणजे कबड्डी खेळाडू मुलगी ही पण प्रत्येक घराघरात जावी ह्या माध्यमातून असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये कबड्डीला खेळलं जातं, तिला ऑडियन्स पण आहे, पण त्या तुलनेत क्रिकेटला फार जास्त मोठा ऑडियन्स आहे तर असं वाटतं का की कबड्डीकडे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत? हो, नक्कीच वाटतं. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की मुलींची लीग चालू झाली तर हे जे प्रश्न उभे राहतायत तर ते कमी होतील, कारण प्रो कबड्डीच्या माध्यमातून मुलं घराघरात पोचलेत, आज त्यांना फायनान्शियल तेवढा प्रो कबड्डीच्या माध्यमातून सपोर्ट होतो आहे, तर जर मुलींची लीग चालू झाली तर आज त्या पण मुलांप्रमाणे घराघरात पोचतील, त्यांना फायनान्शियल तेवढा सपोर्ट होईल, तर नक्कीच लीग झाली तर हे सगळे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. हळूहळू पावलांनी आपण स्पोर्टमध्ये वळतो आहे, आता आपल्या मेडलच्या संख्या 100 पार गेलीत, आता पुढच्या वेळेस अजून ताकदीने आपण उतरू. इतर देश तिथे स्पर्धेमध्ये सहभागी झाले, छोटे छोटे देश आहेत मात्र आपल्यापेक्षा भरपूर मेडल कमवतात, त्या खेळाडूंचं काय ॲटिट्यूड आहे किंवा काही असं बोलतात का भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे मात्र तुमच्या देशात खेळाबद्दल किंवा अशा काही चर्चा होतात तुमच्या? असं काही चर्चा नाही, पण 2014 नंतर म्हणजे मला स्पेसिफिक मोदी सरांचा यामध्ये उल्लेख करावा असा वाटतो, कारण आम्ही आता एक वर्षापासून कंटिन्यूअस कॅम्पमध्ये आहे, तर इतके दिवस म्हणजे इतके वर्ष आम्ही कॅम्प करतो आहे, तर आम्हाला कधी स्पेसिफिक आमचा स्पोर्ट्स फिजिओ म्हणा, मसाजर म्हणा किंवा फिटनेस ट्रेनर आम्हाला उपलब्ध नव्हता, तर म्हणजे मोदी सरांचं ह्या बाबतीत मला विशेष कौतुक करा असं वाटतं की त्यांनी आम्हाला अगदी म्हणजे आमच्या डाएटपासनं किंवा आमचे किट्स, इनडोअर हॉल, आम्हाला AC हॉल, म्हणजे आम्हाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी सगळ्या त्यांनी आम्हाला तिथे अवेलेबल करून दिल्या. अजून एक उल्लेख करा असं वाटतो की स्वतः आपले स्पोर्ट्स मिनिस्टर अनुराग ठाकूर सर हे स्वतः एक दिवस आमची विचारपूस करा तिथे उपस्थित होते, तर नक्कीच 2014 नंतर थोडा ह्या गोष्टीत बदल झाला आणि तो आपल्याला ह्यावेळेस दिसून आला की आपल्याला मागच्या वेळेस 69 मेडल होते, ह्यावेळेस ती मेडलची संख्या पण वाढली, तर ह्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात की मेडलपर्यंत तुम्हाला पोचवण्यासाठी ज्या मदत करतात, तर ह्या आता आपल्याकडे आणि आपल्याकडे स्पोर्ट्सकडे बघण्याचा दृष्टिकोन पण थोडा चेंज होतो आहे. अनेक तुम्ही मॅचेस खेळल्यात, अनेक प्रेशर होतं, अनेक गमती जमती केल्या असतील, प्रशिक्षकाची ओरड, तुमच्या सोबतचे खेळाडू, त्यांच्यासोबतचे काही असे किस्से किंवा मॅचच्या आधीच्या काही पूर्वतयारीचा किस्सा? हो, एक सेमीफायनलला म्हणजे फायनलच्या आदल्या दिवशी रात्री चायनीज थायपाय ही अनएक्सपेक्टेड टीम होती की ती आम्हाला फायनलला येईल. आम्ही वर्षभर इराणच्या टीमबरोबर कसं खेळायचं हाच सराव करत होतो, तर चायनीज थायपाय अनएक्सपेक्टेड होती की ती आम्हाला फायनलला टीम आली, तर आदल्या दिवशी थोडं त्यांच्याबरोबर कसं खेळायचं, काय स्ट्रॅटर्जी, आपल्याला काय चेंज करावी लागेल ह्या गोष्टींचा आम्ही रात्री म्हणजे अक्षरशः आम्हाला झोप नव्हती की उद्या फायनल आहे, आणि मागच्या एशियन गेम्सला आपलं गोल्ड मेडल गेलं होतं, सिल्वर मेडल आलं होतं आपल्याला, तर ते आम्हाला काही करून पुन्हा आणायचं होतं, तर त्या गोष्टीचं थोडं प्रेशर होतं की आपल्याला आपलं गोल्ड मेडल आपल्याला पुन्हा आणायचं आहे, तर अक्षरशः आम्ही म्हणजे रात्री झोपलो नव्हतं, आम्ही एकमेकांशी बोलून ती रात्र काढली, एकमेकींना धीर देत होत्या, धीर देत होतो, एकमेकींना कॉन्फिडन्स देत होतो की नाही आपण करणार आहे आणि आपण करू शकतो या सगळ्या गोष्टी, तर आम्ही एकमेकांना धीर देत होतो आणि एकमेकांचा आत्मविश्वास वाढवत होतो की उद्या सगळ्यांना एक टीम होऊन आपल्याला आपलं गोल्ड मेडल पुन्हा आणायचे, तर त्यासाठी आपल्याला एक टीम होऊन खेळायचे, तर आम्ही एकमेकांना त्यावेळेस सपोर्ट करत होतो. ज्यावेळेस तुम्ही भारतात आला त्यावेळेस खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तुमची आवर्जून भेट घेतली, काय डिस्कशन झालं, काय बोललेत नरेंद्र मोदी तुम्हाला? ॲक्च्युली आम्ही तिकडे असतानाच मोदी सरांनी म्हणजे जो प्रत्येक प्लेयर कोणी मेडल जिंकत असेल तर ते स्वतः ट्विट करून त्यांना प्रोत्साहन द्यायचे, म्हणजे ही खरंच आम्हा खेळाडूंसाठी प्रेरणादायी गोष्ट असते की भारताची जी मेन व्यक्ती आहे ती आपल्याला
स्वतः पर्सनली ट्विट करून आपल्याला प्रोत्साहन आपल्या अभिनंदन करते, प्रोत्साहन देते, ही आमच्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट असते आणि ह्या गोष्टीतनं आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर आम्ही जेव्हा आमचं गोल्ड मेडल आलं तेव्हा 100वं मेडल आमचं होतं, तर त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं या बाबतीत की 100वं मेडल आपलं कबड्डीच्या मुलींनी आणलं. तर खूप छान वाटलं, म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं की आमचं 100वं मेडल आहे. तुम्ही शतक केलं होतं? हो, शतक केलं होतं आणि आम्हाला माहीत नव्हती ती गोष्ट, पण जेव्हा ट्विट केलं आम्हाला मीडिया थ्रूच ही गोष्ट कळाली, तर मला खूप छान वाटलं तेव्हा. आता समोर कुठल्या स्पर्धेकडे लक्ष असणार आहे, कुठल्या स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेट केलंय? आत्ता तरी सध्या म्हणजे माझ्या डोक्यात असा विचार किंवा माझं स्वप्न म्हणायला हरकत नाही की मला मुलींची महाराष्ट्रात रेसिडेन्शियल अकॅडमी नाही आहे की तिथे सगळं म्हणजे स्विमिंग टँक म्हणा, जिम म्हणा, प्रशस्त अशा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी असणारी अकॅडमी नाही आहे. तर मला अशी अकॅडमी करायची आहे आणि त्या अकॅडमीत ग्रामीण भागातल्या मुलींना मला त्या ठिकाणी, म्हणजे आपल्या ग्रामीण भागात पोटेन्शियल जास्त आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही भेटत, तर मला तो प्लॅटफॉर्म त्यांना तयार करून द्यायचा आहे आणि माझ्यासारख्या आणखी स्नेहल शिंदे मला तिथं घडवायचे आहेत. सरकारला काय सूचना? सरकारला मला एवढी सूचना आहे की आपले हरियाणा म्हणा किंवा राजस्थान म्हणा, यूपी म्हणा, स्पेसिफिक मला हरियाणाचा उल्लेख यामध्ये करावा असा वाटतो की त्यांची खेळाडूंसाठी जी पॉलिसी आहे तर ती इतकी छान आहे की तिथे आता सगळ्यात जास्त मेडल एशियन गेम्समध्ये हरियाणा स्टेटने आणले. तर थोडा आपली पॉलिसी खेळाच्या बाबतीतली जी पॉलिसी आहे ती जर त्यांना थोडी बदल करता आली किंवा हरियाणा स्टेटसारखं त्यामध्ये काही बदल करता आला तर त्यांनी तो निश्चित त्यामध्ये करावा. शेवटचा प्रश्न, देशभरातील अनेक मुलींना असं स्पोर्टमध्ये यावंसं वाटतं, करिअर करावं वाटतं, देशासाठी काहीतरी करावं अशी त्यांची इच्छा, त्यांना काय सल्ला असेल? हो नक्की, मला ह्या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते कारण आता जी एशियन गेम्स झाली त्या एशियन गेम्समध्ये 50%पेक्षा जास्त मेडल आपल्या मुलींनी आणलेले आहेत, तर ह्यातून आपल्या देशाची स्त्री शक्ती दिसून आली. तर मुलींना मला एवढंच सांगायचं आहे की आपण कुठेही कमी नाही आहे, जर आपण ठरवलं तर आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो. तर स्वप्न बघा तुम्ही आणि आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करा. ठीक आहे की लग्न झाल्यावर थोडं आपल्याला गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात, तर आपण बघितलेलं स्वप्न किंवा आपल्या करिअरशी प्रामाणिक राहा, त्याचं सॅक्रिफाईस करू नका. आणि आपण मुलींनी ठरवलं तर काही गोष्ट स्त्री करू शकते. त्यांना थोडक्यात एवढंच सांगणं आहे की स्वप्न बघा आणि आपल्या स्वप्नांसाठी लढा द्या. नक्कीच, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि खऱ्या खऱ्या दुर्गेला लेट्स अप मराठीचा साष्टांग दंडवत.